नमस्कार, मी निकिता। निकिता किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्या सोबत छोले भटुरेची रेसिपी शेअर करणार आहे। यासाठी इथे आपल्याला छोले लागणार आहे। छोले आपल्याला 4 ते 5 घंटे चांगले भिजवून घ्यायचे आहे व ते कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये आपल्याला शिजवताना एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। दालचिनीचा तुकडा टाकल्यामुळे काय होते, त्याची टेस्ट आपल्याला खूप छान लागते। आणि यामध्ये मी थोडासा सोडा टाकणार आहे। सोडा टाकल्यामुळे आपला छोले लवकर शिजतात व त्याला एक सॉफ्टनेस पणा येतो। आता आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत। जोपर्यंत छोले शिजत आहे तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत। यासाठी मी इथे एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा साखर, चवीपुरतं मीठ आणि भटुरे छान फुलण्यासाठी मी इथे बेकिंग पावडरचा यूज करणार आहे। इथे बेकिंग पावडर मी 1/2 चमचा घेतलेले आहे व यामध्ये आपण रवा देखील घालणार आहोत। रवा आपल्याला 1/2 वाटी घ्यायचा आहे। हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, आपल्याला पीठ हे घट्ट व पातळ करायचे नाही आहे, ते आपल्याला मीडियम ठेवायचे आहे। म्हणजे आपण चपातीला जसे मळतो किंवा पुऱ्यांना जसे मळतो त्या टाईप आपल्याला मळून घ्यायचे आहे। पाणी आपल्याला थोडे थोडे करूनच टाकायचे आहे व हा सर्व गोळ्या एकजीव करून घ्यायचा आहे व त्याला तेल लावून एक साईडला आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 घंटा व्यवस्थित मुरत ठेवायचे आहे। आता आपण छोलेच्या भाजीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत। यासाठी मी कढईमध्ये थोडेसे तेल घेतले आहे व त्यामध्ये जिरे, तेजपत्ता, दालचिनीचा 1 छोटा तुकडा टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 ते 4 विलायची टाकणार आहे। मसाल्यासाठी मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहे, ते देखील आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, आपल्याला कांदा पूर्ण लाल वगैरे करायचा नाही आहे, तर तो सॉफ्ट होईपर्यंत फक्त आपल्याला परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1 मोठा आल्याचा तुकडा, 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। यामध्ये आपण 1 मोठा टोमॅटो चिरून घातलेला आहे, तोही आपल्याला व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचा आहे। मसाला चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे व ते पण चांगली परतून घ्यायची आहे। मसाला थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून तो काढून घ्यायचा आहे व याची एक फाईन पेस्ट तयार करायची आहे। पेस्ट करताना यामध्ये पाणी टाकायचे नाही, कारण कांदा व टोमॅटोला पाणी सुटते त्यामुळे। आता आपण छोले शिजवून घेतलेले आहे, ते बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहे। हे 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये झाले आहे कारण आपण यामध्ये सोडा टाकलेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। यासाठी मी तूप घेतलेलं आहे। तुपामध्ये छोले खूप छान लागतात व पंजाबी स्टाईलमध्ये जेव्हा छोले करतात तेव्हा त्यामध्ये तूपच टाकतात। तुम्ही तूप टाकून एकदा छोलेची भाजी करून बघा, खूप छान लागते। आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे। त्यामध्ये मी लाल तिखट, हळद आणि धने पावडर टाकलेले आहे। यामध्ये मी छोलेचा एव्हरेस्टचा मसाला यूज केलेला आहे। त्यात मी 2 मोठे चमचे एव्हरेस्टचा छोले मसाला टाकलेला आहे व आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून घेणार आहे। ती छान आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। मसाला चांगला परतून घेण्यासाठी मी यामध्ये थोडेसे पाणी टाकणार आहे व मसाला चांगला परतून घेऊन घेणार आहे। यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकत आहे। कस्तुरी मेथी टाकल्यामुळे छान टेस्ट येते आणि नसल्यास काही हरकत नाही, तुम्ही नाही टाकले तरी चालेल। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। शिजवून घेतलेले छोले आपण यामध्ये टाकून घेणार आहोत व सर्व एकजीव करून घेणार आहोत। 5 ते 10 मिनिटं आपल्याला ही भाजी चांगली शिजून घ्यायची आहे।
5 ते 10 मिनिटे झाल्यानंतर यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर आपली भाजी आता रेडी आहे। आता आपण भटुरे तळण्यासाठी येथे तेल गरम करून घेणार आहोत। मळून ठेवलेले पीठ आता याचे आपण भटुरे लाटून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण येथे चपातीपेक्षा थोडासा कमी गोळा घेणार आहोत। पुरी लाटून घेणार आहोत। लक्षात ठेवा, ही पुरी आपल्याला जाड किंवा पातळ करायची नाहीये, तर ती मिडियम साईजची करायची आहे। कारण पुरी जर आपण पातळ ठेवली तर पुरी फुलणार नाही व ती कडक होऊन जाईल। त्यामुळे आपण पुरी लाटताना लक्षात ठेवायचे आहे की पुरी आपल्याला नेहमी मिडियम साईजची ठेवायची आहे। इथे तुम्ही बघू शकता मी पुरी कशी ठेवलेली आहे। तापी पुरी लाटून झाल्यानंतर आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये पुरी सोडायची आहे। पुरी तेलात टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी झाराने त्याला दाब द्यायचा आहे, त्यामुळे पुरी छान फुलते। आता तुम्ही इथे बघू शकता पुरी आपली किती छान फुललेली आहे। याप्रमाणे तुम्ही ही भटुरे बनवा। आता आपला भटुरा रेडी आहे।